शेतकरी मित्रांनो नमस्कार सध्याच्या काळात भरपूर सारे शेतकरी जे काही कापसाचे बोंड आहेत तर ते सडल्याचे फोटो टाकत आहेत आणि एकंदरीत ती बोंड सड होऊ नये याच्यासाठी काय उपाययोजना करू शकतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर ती जी काही बोंडाची सड का होते ते अगोदर जाणून घ्या शेतकरी मित्रांनो होतं काय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता माझ्या कापसामध्ये तर बोंड सड आपल्याला पाहायला मिळणार नाही कारण जे दोन ओळीतलं अंतर आहे तर ती मी बऱ्यापैकी पाच फूट दोन झाडातला अंतर दोन फुटाच्या आसपास ठेवलेले परंतु ज्या शेतकऱ्यांची कापसामध्ये जास्तीचा दडपा जर झाला तर आपल्याला खालच्या साईडचे जे काही बोंड आहेत तर ते कदाचित सडलेले पाहायला मिळू शकतात त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो अजून काय होतं माहिती आहे का सारखा जर पाऊस चालू राहिला ढगाळ वातावरण कंटिन्यू राहिलं आणि आपल्या बुडापर्यंत म्हणजे कापसाच्या झाडाच्या खालीपर्यंत जर सूर्यप्रकाश खाली पोहोचला नाही पाऊस सारखा चालू राहिला बोंडाच्या तिथं जर पाणी साठून राहिलं फुटता फुटता बोंड आदुरं फुटलं आणि त्याच्यात पाणी पडलं तर बुरशीजन्य रोगाचा जास्तीत जास्त प्रादुर्भाव होतो आणि अशा टायमालासुद्धा आपल्याला आपल्या कापूस पिकाची जी काही बोंड आहेत तर ती सडलेले कदाचित पाहायला मिळू शकतात तर ती बोंडाची सड होऊ नये ने, याच्यासाठी नेमकं कोणतं बुरशीनाशक आपल्याला तिथं फवारणीमध्ये वापर करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात सांगतो तुम्ही ते बुरशीनाशक वापरा आणि त्यातली त्यात माझा विषय काय झालेला आहे शेतकरी मित्रांनो आता तुम्ही पूर्ण हेच झाड नाही तरी ह्या झाडाच्या खालच्या बोंडांचा जरी विचार केला तरीसुद्धा कुठलाही बोंड सडलेलं नाही मी प्रत्येक फवारणीमध्ये वेगवेगळे बुरशीनाशक वापरत आलेलो आहे आतापर्यंत तीन फवारणे झालेल्या आहेत आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो आता बुरशीनाशक कोणतं वापरायला पाहिजे तुम्ही ब्ल्यू कॉपर ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईड हा घटक आहे तर त्याचं प्रमाण प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी चाळीस ग्रॅम घ्या त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर तुमच्या तिकडे ट्रिप्टो सायक्लीन जर भेटलं तर तीन ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी तुम्ही ट्रिप्टो सायक्लीन सुद्धा घेऊ शकता किंवा शेतकरी मित्रांनो साध्यातलं साधं बुरशीनाशक ज्याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो तुम्ही क्वांटा प्लस या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही बावीस टीन या बुरशीनाशकाचा वापर करू शकता चाळीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपसाठी याच्यासोबत कोणतंही कीटकनाशक कोणतंही टॉनिक कोणत्याही विद्रावेखत तुम्ही फवारणीसाठी वापरू शकता शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर कृषी मित्र विशाल युट्यूब चॅनल इथे सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका कारण पावसात सुद्धा आज मी तुम्हाला व्हिडिओ देण्याचा इथं प्रयत्न करतोय मित्रांनो चॅनलला मात्र सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद